या विधानसभेचा कार्यकाळ 8 नोव्हेंबरला संपत असल्याने 2019 ची विधानसभा निवडणूक 15 ते 20 ऑक्टोबर दरम्यान होतील अशा परिस्थितीत 15 सप्टेंबरपासून आचारसंहिता लागेल अशी शक्यता पुण्याचे पालकमंत्री आणि महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी वर्तवली. पण मी कोणी भविष्यकार नसल्याचंही त्यांनी नमूद केलंय. पुण्याच्या पालकमंत्रीपदी वर्णी लागल्यानंतर पहिल्यांदाच पिंपरी चिंचवडमध्ये आलेल्या पाटलांनी कार्यकर्त्यांना विधानसभेसाठी काय नियोजन करावे याचा कानमंत्र देताना विधानसभा निवडणुकांच्या तारखांचंही भाकीत दर्शवलंय. मंत्रिमंडळ विस्तारात विखे क्षीरसागर आणि महातेकर यांना मंत्रिपद देण्यात कोणतीही घाई झाली नाही. पुरेसा विचार करूनच निर्णय घेतला असं नमूद करताना 43 ची मर्यादा ओलांडलेली नाही, यादी राजीनामे दिलेत त्यामुळे आम्ही पुरेशी काळजी घेतल्याचं चंद्रकांत पाटील यांनी स्पष्ट केलंय. त्या मार्जिन नंतर आपण आता झोपायला हरकत नाही अशा भूमिकेत जाऊ शकता. परंतु लोकसभा आणि विधानसभा दोन वेगळ्या निवडणुका आहेत. लोकसभेची निवडणूक प्रामुख्याने देशाची चांगली धोरणं कोण ठरू शकेल यावर लढवली जाते. विधानसभेमध्ये मात्र सहजपणे उपलब्ध होणारा आमदार यावर निवडून जाते. त्यामुळे तुम्हाला खूप संपर्क वाढवायला लागेल, खूप कामं करायला लागतील, तुम्हाला विश्वास द्यायला लागेल की अरे बाबा मी तुला केव्हाही हात मारलं तर उपलब्ध आहे. त्यामुळे संदेश हा दिला, टीप ही दिली की 15 ते 20 ऑक्टोबरच्या आसपास निवडणूक होईल. मी जे भविष्यकार नाही पण हा अंदाज आहे. गेल्या 15 ऑक्टोबरला झाली होती, 8 नोव्हेंबरला टर्म संपते, तर 15 ते 8 मध्ये होते. त्या 15 ते 20 मध्ये जर निवडणूक होणार असेल तर हार्डली 3-1 महिने राहिले. 15 सप्टेंबर पासून त्या परिस्थितीमध्ये आचारसंहिता सुरू होईल. आचारसंहिता सुरू झाली की प्रत्येक गोष्टीमध्ये मर्यादा येतात. त्याच्या 2-3 महिन्याचं खूप चांगलं प्लॅनिंग करा. सरकारी योजना ज्या घोषित झाल्या, आता जे आदिवासी ना ते धनगराना अशी आपण घोषणा केली. विधानसभेपूर्वी भाजप शिवसेना युतीच्या बैठकीत जागा वाटपाचा तिढा वाढणार असल्याचे संकेत चंद्रकांत पाटलांनी दिलेत. सध्या विधानसभा जागा वाटप आणि सत्तेमध्ये भाजप शिवसेनेला 50% भागीदारीचा हा मुख्य गाभा असला तरी चर्चेला बसल्यानंतर त्या मागे पुढे होतील असे संकेत पाटलांनी दिलेत. 50% भागीदारी जागांमध्ये आणि सत्तेमध्ये हे ठरलंय. हे त्याचं शीर्षक आहे, हा त्याचा गाभा आहे. आता ह्या गाभ्यामध्ये प्रत्यक्ष जेव्हा डिटेलिंगला बसू त्याला मागे पुढे होणार. पण 50-50% जागांचं वाटप आणि 50-50% सत्तेतील भागीदारी हे नक्की ठरवलं.